ही जमीन मी कसते, ती माझ्या मालकीची आहे. ही जमीन मी कसते, ती माझी आहे, याच्यावर माझा अधिकार आहे. हा सांगून ठेवतोय. ए बाला, ही जमीन माझी आहे, लक्ष ठेव हा. ए भाऊ, ही शेती माझी आहे. ही जमीन मी कसते, ती माझ्या मालकीची आहे. ही जमीन मी कसते, ती माझ्या मालकीची आहे. शेतकऱ्याचा आवाज बुलंद करणारे शेतकरी, कष्टकरी, दलित जनांचे उद्धार करते, अन्यायाच्या छाताड्यावर प्रहार करणारे, शेतकऱ्यांचा आत्मा जागृत करून न्याय देणारे, एक प्रचंड व्यक्तिमत्व रायगड जिल्ह्यामध्ये होऊन गेले की ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या या कृतीकडे ओढून घेतलं, ते व्यक्तिमत्व होतं. कुल कायद्याचा जनक, खोटी पद्धतीचा कर्दनकाळ नारायण रावो पाटे अप्पा साहेब. नारायण नागो पाटील यांचा जन्म 29 ऑगस्ट 1892 रोजी आत्ताच्या रायगड जिल्ह्यातील आणि तेव्हाच्या कुलाबा जिल्ह्यातील धेरंड या छोट्याशा खेडेगावात झाला. घरची परिस्थिती यथातथाच होती, त्यामुळे त्यांनी 4थीपर्यंतचे शिक्षण अलिबाग जवळील शहापूर गावामध्ये पूर्ण केले. 4थीनंतरचं पुढचं शिक्षण त्यांनी शहाबाज या ठिकाणी घेतले आणि पुढील शिक्षण अलिबाग येथील जॉन एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये पूर्ण केले. स्वर्गीय नारायण नागो पाटील म्हणजेच अप्पासाहेब यांच्या स्मृतीस सर्वप्रथम तो विनम्र अभिवादन करते. आज खरंच त्यांच्या कुटुंबाचा वारसा आज आम्हाला लाभला आहे, किती मोठी गोष्ट आहे. मी खरंच याचं कुठल्या शब्दात उल्लेख करू माहिती नाही, कारण की त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेला संघर्ष हे त्यांच्या पुढच्या दोन तीन पिढ्या बदलून गेलं. म्हणजे चरीचा असलेला संप त्याच्यात तर या वृत्तपत्राचं निर्माण झाली, ज्याची आज मी व्यवस्थापिका संपादिका म्हणून बघते या पेपरला. पण त्याचा जन्म खऱ्या अर्थाने या चळवळीत झाला की जेव्हा शेतकऱ्यांना कळलं पाहिजे की कसं आंदोलन आहे, काय प्रश्न आहेत आणि पुढे याचं काय उत्तर मिळणार आहे. आणि कृषीवाला आज एक मोठा दैनिक म्हणून जर वावरतो तर खऱ्या अर्थाने त्याचा पाया कुठेतरी अप्पासाहेबांनीच रोवलेला दिसतो. आगळा वेगळा असा इतिहासाच्या पानात कदाचित हरवलेला असेल, पण एक आगळा वेगळा असा एक संघर्ष त्यांचा होता. सोपा नव्हता, 7 वर्ष एक संघर्ष चालवणं काही सहज सोपी गोष्ट नाही. आणि आज रायगडच्या शेतकऱ्यांचं जीवन जर खऱ्या अर्थाने पुढच्या पिढ्यांचं सुजलाम सुफलाम झालं असेल तर मला वाटतं या चरीच्या आंदोलनामुळे. पुन्हा एकदा अप्पासाहेबांबद्दल आज मी माझी सगळ्या भावना व्यक्त करते आणि डॉक्युमेंटरी फिल्म मेकर्सचं सुद्धा कौतुक करते की त्यांनी एवढा इंटरेस्ट घेऊन ही डॉक्युमेंटरी बनवली. स्वातंत्र्यपूर्व काळात शिकले सवरलेले शेठजी भटजी हे भारतातील अशिक्षित गरीब भोळ्या शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा देवभोळेपणाचा गैरफायदा घेऊन आपली लेखनी वापरून शेतकऱ्यांनी शेतात पिकवलेल्या भाताचे पूर्ण पीक लुबाडत असत. एक खंडी भातातील 20 मनापैकी 12 मन भाताचे आमचे सांगून मळणीच्या वेळी शेतकऱ्यांच्या खळ्यातून संपूर्ण धान्य हे भटजी शेठजी घेऊन जात. शेतकरी शेतात वर्षभर राबून त्यांच्या हाती काही उरत नसे. अन्यायाने जुलमाने तो त्रस्त झाला होता. शेतकरी शेतात कष्ट करून धान्य पिकवायचे, पण शेतकऱ्यांचे उत्पन्न हे जुलमी लोक घ्यायचे. कोकणात याच जुलूम जबरदस्तीला सावकारी कोणी म्हणत असत. पोटासाठी भात खर्चासाठी पैसा कर्ज म्हणून घेतल्यावर हे उच्चवर्णीय सावकार वर्षभर शेतकऱ्याला बांधून ठेवत. कौटुंबिक उपजीविका चालवण्यासाठी शेतकऱ्यांना त्याच सावकाराकडून व्याजाने धान्यसुद्धा घेण्याची वेळ येत असे. सावकार व्याजाने शेतकऱ्यांना भात देतानाही फसवत असत. हे कमी म्हणून की या सावकारांची पापी नजर शेतकऱ्यांच्या स्त्रियांवर सुद्धा जात असे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात सरकार विरोधात असंतोष खदखदू लागला. अशी माणुसकीला काळीमा फासणारी प्रवृत्ती पारतंत्र्य काळात कोकणामध्ये सुरू होती. त्यानं शेतकरी नागवला जात होता, कष्टकरी जनता ही नागवली जात होती.
आणि त्या विरोधात आवाज उठवला तो म्हणजे नारायण नागो पाटील यांनी. कुलाबा जिल्हा म्हणजे आताचा रायगड जिल्हा. कुलाबा जिल्ह्यात खोत आणि त्याच्या खोती पद्धतीने धुमाकूळ घातला होता. कुळाच्या शेतीमधील भाजीची मालकी खोतांची असे. कुळाने जर शेतामध्ये आंब्याचे झाड, नारळ, फणसाचे झाड लावले असेल तर झाडांच्या फळावर खोतांचा हक्क असे. तसा अलिखित करार होता. कुळाच्या गावातील जमीन गावाच्या सामूहिक मालकीची असली तरी अप्रत्यक्षपणे खोत त्यावर मालकी हक्क सांगत असे. खोत शेत मजुरांकडून कुळांकडून सर्व खाजगी कामे व जमिनीच्या मशागतीची कामे धाकधपटशाने करून घेत असत. कुळाने गुडघ्याच्या खाली आणि कमरेच्या वर कपडे घालण्याची परवानगी नव्हती. खोत जर शेतमजुरांच्या जवळ आला तर शेतमजुराने स्वतःच्या पायाची चप्पल डोक्यावर ठेवायची आणि जोपर्यंत खोत तिथून निघून जात नाही तोपर्यंत चप्पल डोक्यावरून काढायची नाही. अशी अत्यंत भयानक अवस्था कोकणातील शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सुरू होती. शेतकरी नागावला जात होता, पिचला जात होता, गांजला जात होता, कारण त्यांच्याकडे नेतृत्व नव्हतं. ते नेतृत्व दिलं ते म्हणजे नारायण नवगो पाटील यांनी, आणि त्यांनी कोकणातील खोती पद्धतीचा अंत केला. त्यालाही एक पार्श्वभूमी आहे. खोतांकडे दोन प्रकारची धान्याची मापे असत. त्यांना फरा म्हणत. त्यातील एक पोषा फरा आणि दुसरा नाग्या फरा. फळे ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खोक्याला फरा म्हणतात. पूर्वी पायलीचे एक म्हण असे माप असायचे. खोत मात्र कुळांना धान्य देताना 11.5 पायलीचे माप एका म्हणासाठी वापरत असत. त्याला पोषा फरा म्हणत. कुळांकडून धान्य घेताना 12.5 ते 14 पायली मावेल असे मोठ्या आकाराचे फरे वापरत. त्याला नाग्या फरा असे म्हणायचे. शेतकरी त्यामुळे त्रासला होता. खोतांचे काम वसुली करणे हे होते. जर एखाद्या कुळाने वसुली दिली नाही तर त्या कुळातील संपूर्ण कुटुंब त्या खोताचे गुलाम म्हणून वापरत असत. अमानवीय स्वरूपाचे कायदे खोताने कोकणात लागू केले होते. त्यामुळे चिपळूणमधील कोळकेवाडी येथील खोतांच्या अत्याचाराविरोधात बाळाजी बेंडके यांनी आवाज उठवला. त्यानंतर 1905 पेणवढाव येथे चांग्या डुकल्या म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला. शेतकऱ्यांचा संप घडवण्यात आला. हा संप खोतांनी संपवला. पेण तालुक्यातील वाशी येथे 1921 ते 1923 या कालावधीत खोतांविरुद्ध संप घडवण्यात आला आणि त्याचे नेतृत्व हिरू महादू म्हात्रे यांनी केले. पेणवाशीचा शेतकऱ्यांचा संप नारायण नागो पाटील यांनी जवळून पाहिला. त्यांनी शेतकरी वस्त्यांना भेटी दिल्या. तेव्हापासूनच त्यांच्या मनामध्ये खोती पद्धतीविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. ही प्रथा परंपरा बंद व्हावी यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना संघटित करण्याकरता 1927 कोकण प्रांत शेतकरी संघाची स्थापना केली. भाई अनंत चित्रे हे या संघाचे सेक्रेटरी होते. या संघाच्या माध्यमातून कोकण प्रांतातील आगरी, कोळी, कराडी, कुणबी, मराठा, तेली, माळी, भंडारी, आदिवासी व अस्पृश्यांना एकत्र करीत त्यांची मोठ बांधण्याचे काम केले. त्यांच्यात खोती पद्धतीविरोधात वणी पेटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 25 डिसेंबर 1930 पहिली कुलाबा जिल्हा शेतकरी परिषद भरवण्यात आली. त्यानंतर कोकण प्रांतात अनेक ठिकाणी परिषदा झाल्या. नारायण नागो पाटील यांचे हे कार्य तत्कालीन खोत मंडळींना रुचणारे नव्हते. त्यांनी भाडोत्री गुंड पाठवून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याला यश न आल्याने जाती जातीत विद्वेष पसरवण्याचा प्रयत्नही करून पाहिला. तरीही त्यांना यश आले नाही. शेतकऱ्यांची शक्ती एकवटलेली पाहता खोतांनी 1936 राष्ट्रतेज, कुलाबा समाचार या पत्रांचा आधार घेत हे आंदोलन तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी मजुरांसाठी लढणाऱ्या नारायण नागो पाटील यांना आपले हक्काचे पत्र असावे त्या आधारे इथल्या जनतेच्या समस्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतील असे वाटत होते. त्यातूनच त्यांनी 5 जुलै 1937 कृषीवल हे दैनिक काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कुलाब्यातील चळवळ नारायण नागो पाटील यांच्या घरातून चालवली. त्यामुळेच 20 मार्च 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे आंदोलन छेडले. त्यात पाटील अग्रभागी होते. या आंदोलनामुळे त्यांना बाबासाहेबांना जवळून पाहता आले. त्यांचे विचार समग्रपणे आत्मसात करता आले.
नारायण नागू पाटील यांनी चरी येथे एक परिषद घेण्याचे ठरवले. त्यात बाबासाहेबांना बोलावण्यात आले. ते मुंबईला भाऊच्या धक्क्यातून बोटीत बसले आणि कुलाबा जिल्ह्यात आले. तिथे त्यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. 2000 शेतकरी त्यात स्वतंत्र पक्षाची घोषणा केली. स्वातंत्र्यपूर्व काळात तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारे नारायण नागू पाटील तथा नाना पाटील हे तसे मोठे नाव, विशेषतः शेतकऱ्यांचे नेते म्हणूनच त्यांची खरी ओळख होती. एक लढवय्या नेते म्हणूनच पहिल्या सरकारात त्यांना आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. शेतकऱ्यांच्या तत्कालीन लढ्याला तसे 1880 साली सुरुवात झाली. ती सरकारच्या शेतसारा वाढीच्या धोरणाविरुद्धच्या असहकार पुकारण्याने 1905 साली सावकारांकडून पुलांच्या होणाऱ्या शोषणाविरुद्ध पेण तालुक्यातील वडाव येथे पहिला सत्याग्रह झाला. त्यानंतर 1933 साली नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरीचा संप पुकारण्यात आला. तो 1939 पर्यंत तब्बल 7 वर्षे प्रदीर्घ चालला. या आंदोलनाची दखल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी थेट चरीला आले होते. या संपाचा उल्लेख टेनन्सी ऍक्ट कायद्याच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत देखील झाला आहे. रायगड हा शिवछत्रपती आणि कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा जिल्हा आणि त्यात आगरी समाज म्हणजे शूरवीर लढवय्या असा आहे. या भिडस्त आणि अशा क्षत्रिय समाजाने आपल्या निधड्या छातीने कित्येक आव्हानं परतवून लावली आहे. त्याचे प्रतिनिधित्व उदाहरण म्हणजे नाना पाटील हे होय. म्हणून त्यांच्या पवित्र स्मृतीत अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी विनम्र अभिवादन करतो. 1933 रोजी उभारलेल्या संपाचे दखल तत्कालीन सरकारला घ्यावी लागली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सदर प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला. स्वतंत्र मजदूर पक्षाच्या 14 आमदारांच्या पाठिंब्यावर तसेच शेतकऱ्यांच्या उपासमारीला आधार बनवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 सप्टेंबर 1937 रोजी खोती पद्धत बंद करण्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. त्यानंतर सरकारला जाग आली. सरकारने तत्कालीन महसूल मंत्री मोरारजी देसाई यांना संपकऱ्यांच्या भेटीस पाठवले. त्यांनी शेतकऱ्यांचा आढावा घेतला व त्यानंतर या बाबतीतला अहवाल सरकारला सादर केला. 1939 रोजी सरकारने कुळ कायद्याची निर्मिती केल्याने 27 ऑक्टोबर 1933 पासून 1939 पर्यंत 7 वर्ष जमीन न कसता शेतकऱ्यांनी केलेला संप अखेर संपुष्टात आला. या आंदोलनाचे फलित म्हणून की काय, आंदोलन संपल्यानंतर जन्मलेल्या मुलींची नावे चरीबाई चरुबाई असे ठेवण्यात आले. जगातील शेतकऱ्यांचा पहिला संप 1932 साली भारतात महाराष्ट्र राज्यातील रायगड या जिल्ह्यामध्ये चरी या गावात झाला आणि त्याचे नेतृत्व नाना पाटील उर्फ अप्पासाहेब यांनी केलं होतं. आणि अप्पासाहेबांच्या या लढ्यामुळेच कुळ कायदा अस्तित्वात आला आणि तेव्हापासून आम्ही जमिनीचे मालक झालो. त्या नाना पाटील उर्फ अप्पासाहेब यांना मानाचा मुद्रा. कुळ कायदा म्हणजे काय, तर कसेल त्याची जमीन, असे तत्व घेऊन कुळ कायदा अस्तित्वात आला. दुसऱ्याची जमीन कायदेशीररित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कुळ म्हटले गेले. 1939 संपानंतरच हा कुळ कायदा अस्तित्वात आला आणि कायदेशीर कुळांची नावे 7-12 हक्कात नोंदवली गेली. त्यानंतर 1948 कुळ कायदा अस्तित्वात आला. त्याने कुळांना अधिकार प्राप्त झाले. सुधारित कायद्यानुसार कलम 32 गनुसार दिनांक 1 एप्रिल 1957 रोजी दुसऱ्याच्या मालकीची जमीन कायदेशीररित्या कसणाऱ्या व्यक्ती या जमीन मालक म्हणून जाहीर करण्यात आल्या. जर 1932 संप झाला नसता तर कदाचित कुळ कायदा अस्तित्वात आलाच नसता. आणि म्हणूनच या कुळ कायद्याचे जनक म्हणून नारायण नागू पाटील यांची इतिहासात नोंद आहे. त्यांचे जीवन म्हणजे एक संघर्षमय प्रवास. परंतु अप्पासाहेबांनी संघर्ष व्यक्तिगत होऊ दिला नाही, त्यांचा संघर्ष सामाजिक राहिला. त्यांचे तत्वज्ञान वेगळे होते, आचार विचार वेगळे होते. अप्पांनी ज्या शत्रूंशी झुंज दिली, मुकाबला दिला,
तो त्यांच्या प्रवृत्तीशी, स्वार्थी व लंपट प्रवृत्तीशी लढा दिला. माणसाला गुलाम करण्या वृत्तीशी, श्रमिकांच्या श्रमावर काही कष्ट न करता आईत खाऊचे जीवन जगणाऱ्या प्रवृत्तीशी, या सर्व प्रवृत्तींबरोबर लढले ते नानासाहेब. योद्धा कुलकायद्याचे जनक नाना तथा आप्पासाहेब पाटील यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पूर्वकाळात साधारणतः 1933 गोष्ट, चरीचा सत्याग्रह म्हटल्यानंतर तो शेतकऱ्यांचा सत्याग्रह, त्याचे नेतृत्व कोणी केले तर आप्पासाहेबांनी केले. तब्बल 7 वर्ष म्हणजे 84 महिने एवढा प्रदीर्घ काळ चाललेला हा शेतकऱ्यांचा सत्याग्रह. तर बाबासाहेब आंबेडकर स्वतः चरीला येऊन नानासाहेबांची भेट घेतली होती. त्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री मोरारजी देसाई यांनीसुद्धा नानासाहेबांची भेट घेतली होती. कारण हा लढा होता तो सर्वसामान्य शेतकरी, सावकार, खोद, जमीनदार यांच्याविरुद्ध. हा तब्बल 7 वर्ष लढा चालला आणि त्याच्यात यश देखील आला आणि तिथूनच कुल कायदा, कसेल त्याची जमीन हा कायदा झाला. म्हणूनच आप्पासाहेबांना कुल कायद्याचे जनक म्हणतात. आणि कुल कायदा केला आणि आज खऱ्या अर्थाने बळीराजा, शेतीचा राजा झाला तो फक्त आणि फक्त नाना तथा आप्पासाहेब पाटलांच्या मुलेच. पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. 27 ऑक्टोबर 1933 पासून 1939 पर्यंत 7 वर्ष जमीन न कसता आत्ताचा रायगड, तेव्हाचा कुलाबा या जिल्ह्यात चरी येथील ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी केलेला आप्पासाहेबांच्या नेतृत्वाखालील संप आजही आठवतो. या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांची ससे होलपड झाली, उपाशी तापाशी दिवस काढले, पण संपकरी शेतकरी मागे हटले नाहीत. आंदोलनादरम्यान शेतकरी जंगलामधील लाकूड फाटा तोडून उपजीविका करत, जंगलातील करवंद, कांदा, बटाटा विकून जगत होते. आपल्या आहारामध्ये भोकराच्या भाकऱ्या खाल्ल्या, कोंड्याचा मांडा कसा करतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण या संप काळात पाहायला मिळाले. हा संप होता अत्याचाराविरोधात. शेतकरी कष्टकरी यांनी उभारलेला यलगार याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. 7 वर्षे चाललेल्या संपामुळे शेतकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या कुळ कायद्याची निर्मिती झाली, कसेल त्याची जमीन हे तत्व स्वीकारले गेले. या संपाचे नेतृत्व केले होते क्रांतियोद्धा, कुळ कायद्याचे जनक अर्थात नारायण नागू पाटील म्हणजेच आप्पासाहेब यांनी. शेतकरी कष्टकऱ्यांची मोट बांधून त्यांच्या मनात खोटी पद्धतीविषयी द्वेष निर्माण करण्याचे जोखमीचे काम आप्पासाहेबांनी केले होते. त्यामुळे चरीच्या 7 वर्ष चाललेल्या अभूतपूर्व संपाची दखल घेऊन इंग्रजांना कुळ कायदा करावा लागला. 7 वर्षे चाललेला संप आणि त्यानंतरची पुढची 7 वर्षे, 7 वर्षे जमीन न कसल्याने ती जमीन नापीक झाली होती, किती संघर्ष करावा लागला होता हे यातून लक्षात येत आहे. पण कोकणी शेतकरी हरला नाही आणि हटलाही नाही. 1936 दरम्यानमध्ये जो नाना पाटलांनी 7 वर्ष संप केला, शेतकऱ्यांचा संप म्हटला जातो, पेझारीचा संप म्हटला जातो, चरीचा संप म्हटला जातो, आणि अशा पद्धतीने एक शेतकऱ्यांनी आपला जो उठाव ठेवला तो संपूर्ण देशाला विचार करायला लावणारा ठरला, देशाला न्याय देणारा ठरला आणि शेतकऱ्याला न्याय देणारा. कारण सावकारशाही, एका बाजूला सरकार आणि त्याच्यामध्ये पिचला गेलेला शेतकरी, ही आपल्या देशाची पूर्वीपासूनची अवस्था. पण त्या काळामध्ये जो लढा ज्या पद्धतीनं केला गेला, त्या कमी शिकलेल्या परंतु त्या शेतकऱ्यांचा लढा केला, तो देशाच्या हिताचा ठरला, शेतकऱ्याच्या हिताचा ठरला. आणि ही नवी क्रांती तुमच्या माझ्यासाठी, या समाजासाठी एक उद्बोधक आहे. त्या दलालांना आपण म्हणायचो खोत, साराच्या रूपामध्ये, भाताच्या रूपामध्ये जी वसुली शेतकऱ्याकडून केली जायची ती दिली जायची सरकारकडे, आणि त्याच्यातून शेतकरी पिचला जायचा. विचार लोकांपर्यंत पोहोचावा आणि शेतकऱ्याला क्रांती करण्याची उमेद द्यावी, यासाठी मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आप्पासाहेबांचे जीवन म्हणजे एक धगधगता अंगार होता। त्यांनी राजकारण केले परंतु ते समाज परिवर्तनच तेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते। आप्पांचे देह हेच मुळात समाज शिक्षकाचे होते। रंजल्या गांजलेल्यांना न्याय देणारे होते। लोक दारिद्र्यातून बाहेर आले पाहिजेत। अज्ञानाच्या गर्भातनं राहता त्यांचा उद्धार झाला पाहिजे। ज्या मातीवर ते मातेसारखे प्रेम करतात ती माती त्यांना आपली वाटेल अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे। परिस्थितीच्या भोवऱ्यात सापडलेल्यांना माणुसकीची हाक दिली पाहिजे। ही जाणीव त्या काळात नानासाहेबांना सुखावणारी होती। ती उर्बी मनात बाळगून आप्पासाहेब जीवनभर जगले। याच नाना पाटील यांच्या पवित्र स्मृती स्त्रीवार अभिवादन। आप्पांचं जीवन म्हणजे संघर्ष। वाईट तिथे जावे आणि वाईटास चोपोनी काढावे हीच भूमिका होती आप्पांची। एखादी विघातक प्रवृत्ती समाजाचं आरोग्य बिघडवून टाकणारी आहे हे लक्षात घेताच त्यांची वाणी व लेखणी एकाच वेळी प्रहार करायची। समाजातील विषमता आर्थिक विषमता नष्ट होऊन बळीचं राज्य येण्याचे रात्रंदिवस स्वप्न पाहिले। त्यासाठी त्यांना अपप्रवृत्ती विरुद्ध दोन हात करावे लागले। फार मोठा संघर्ष करावा लागला। नारायण नागू पाटील यांच्यावर महात्मा फुले यांच्या तत्वज्ञानाचा फार मोठा पगडा होता। शिक्षण समाज धर्म या परिस्थितीचा अभ्यास करून त्यांनी आपली निश्चित मतही तयार केली होती। आप्पांच्या काळात सत्तेच्या वाटचालीला सुरुवात झाली होती। जमीनदार व शेतकरी अशी फार मोठी दरी निर्माण झाली होती। ही दरी मिटवण्यासाठी नानासाहेबांनी पुढे होऊन कष्टकरी शेतकरी समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं। नानासाहेब म्हणजे आग्रे समाजातील रत्नच होते। एका छोट्याशा खेड्यात जन्माला येऊन पारतंत्र्य काळात खोतांविरुद्ध सावकारांविरुद्ध लढा देणं म्हणजे जुलमी इंग्रज राजवटीला सह देणे होय। आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वतंत्र संग्रामात उतरून देश सेवा करणारे हे बेडर व्यक्तिमत्व होते। शेतकऱ्यांचा संप घडवून आणणं तेही इंग्रज काळात, ज्या काळात झोडा फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबणारे निर्दयी इंग्रज खोती सावकार दलाल यांना हताशी ठेवून शेतकऱ्यांना नागवत असत। अशाच वेळी खारेपाटातील आंदोलनं जवळून पाहिलेल्या आप्पासाहेबांनी शेतकऱ्यांचे मोठ बांधले। त्यांच्यात लढण्याचे बळ भरले, अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद दिली आणि चरीचा संप यशस्वी केला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोलाची साथ मिळवली। तत्कालीन महसूल मंत्री मोरारजीभाई देसाई चरीला येऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकाव्या लागल्या। त्याचेच फळ म्हणजे कुळ कायद्याची निर्मिती झाली। आप्पासाहेब म्हणजे बेडर नेता, निडर नेतृत्व। अनेकदा जीवावर बेतले पण मागे हटले नाही। शेतकरी कष्टकरी दलितांचे नेते ठरलेल्या नाना पाटील यांनी शिक्षणाचे गंगा ही रायगड जिल्ह्यात उतरवली आहे। कृषीवल वर्तमानपत्र घराघरामध्ये वाचले जात आहे। अशा या कर्मयोद्ध्याचा 16 जानेवारी 1968 रोजी मृत्यू झाला। पण असे मोहरे कधी मरत नसतात, ते त्यांच्या कार्याने अजरामर झालेले असतात। अशा या कर्मयोद्ध्यास क्रांतीयोद्ध्यास त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्रिवार अभिवादन करतो। शेतकरी उद्धार करण्यास जन्म झाला तो नाना पाटलांचा। पुन्हा एकदा त्यांना त्रिवार अभिवादन करून ही डॉक्युमेंटरी मी या ठिकाणी संपवत आहे। जय हिंद। या संपामुळं आमच्या जमिनी आमच्या झाल्या, नानासाहेबांचा मला अभिमान आहे। 1933 साली शेतकऱ्यांचा चरी येथे संप झाला आणि त्या संपाविषयी आपल्याला माहिती मिळावी म्हणून आम्ही माहितीपट तयार केला आणि आपण सर्वांनी त्याला सहकार्य केलं याबद्दल मी मनापासून आपले धन्यवाद। आज आप्पासाहेबांची जयंती आहे, त्यांना त्रिवार असं विनम्र अभिवादन करतो।